नमस्कार, शिवा मालिकेच्या पहिल्याच एपिसोड मधील त्या दृश्यावर प्रेक्षकांची नाराजी। चक्क मालिका बंद करण्याचीच मागणी केली। छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर नव्या मालिका प्रदर्शित होताना दिसत आहेत। त्यामधील काही मालिका टीआरपी यामध्ये देखील अव्वल स्थान पटकावताना दिसत आहेत। झी मराठी वाहिनीवर 12 फेब्रुवारी रोजी 2 नव्या मालिका सुरू झाल्या। त्यातील एक मालिका म्हणजे शिवा। पण पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे मालिका 13 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली। आता मालिकेचा पहिला भाग पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शिवा मालिका 13 फेब्रुवारी रोजी ही प्रेक्षकांच्या भेटीला आली, मात्र या पहिल्या एपिसोड मधील एका सीनची आता सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जाते आहे। लहान मुलांना कार्टून दाखवतायत का असा सवाल प्रेक्षकांनी तो सीन पाहून केलेला आहे। तर नेमकं तो काय सीन आहे चला जाणून घेऊया। मालिकेत आशू हे पात्र महत्वाचे आहे। तो दिव्याला इम्प्रेस करण्यासाठी हातात साप पकडतो, पण हातात पकडलेला साप हा खरा साप किंवा खोटा साप नसून व्हीएफएक्सच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे। हा सीन पाहून प्रेक्षकांना हसूहुणावर झाले आहे। अनेकांनी या सीनवर नाराजी व्यक्त केली आहे। पहिल्याच दिवशी मालिकेतील सीनवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। तसेच एका युजरने म्हटलं, अरे हा नाग तर विरोचकाचा आहे, तर दुसऱ्याने म्हटलं आहे की दुसऱ्या मालिकेतला साप रेडीमेड उचलून इथे आणलाय असं वाटतंय, एवढं बकवास कुठे असतंय का अशी कमेंट्सही केलेली आहे। एका युजरने लिहिलं, फारच खिल्ली उडवली, ते म्हणतात मस्त कॉमेडी, अशी कॉमेडी रोज बघायला आवडेल। तुम्हाला या मालिकेचा नवीन प्रोमो कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।